विदर्भात अवकाळीसह गारपिटीचा तडाखा, आंब्यासह लिंबू भाजीपाला पिकांना मोठा फटका. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात अवकाळी पाऊस झालाय तर काही भागात गारपिटीनं तडाखा दिलाय. विशेषतः विदर्भाच्या काही भागात अवकाळी झालाय. विदर्भातील अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यांसह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर भागात गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस झालाय. गारपीट आणि पावसामुळं आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला, तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसा सह गारपीट झालेली आहे. खामगाव तालुक्यातील रोहणा, गणेशापुरा परिसरात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा.